हॅलो फ्रेंड्स बियॉन्ड मनी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही आरोग्य सेवक म्हणून पोस्टवरती जर जा जॉईन केलं तर तुमची सॅलरी किती असेल आत्ताची सॅलरी किती असेल चार वर्षानंतरची सॅलरी किती असेल याविषयीची प्रत्येक माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास जर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिल्यांदा पाहूयात की आरोग्यसेवक ही जी पोस्ट आहे त्याचा सिक्स पेनुसार बेसिक पे पाच हजार दोनशे होता आणि ग्रेड पे चोवीसशे म्हणजे सातव्या येताना आयोगानुसार याचं जे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला पंचवीस हजार पाचशे रुपये इतकी बेसिक होईल आणि ही जी लेवल आहे पे लेवलचा चार्ट जो मेट्रिक्स चार्ट आहे त्यामध्ये एस एट लेवलला येतो आणि याच हिशोबाने जर कॅल्क्युलेशन केले तर तुमचा बेसिक पे प्लस महागाई भत्ता प्लस भत्ता प्लस वागतूक भत्ता या सर्वांचे ॲडिशन करून तुमची आरोग्यसेवक पोस्टची फायनल ग्रॉस सॅलरी होईल तर ग्रॉस सॅलरी जर कॅल्क्युलेट करत असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा घर भत्ता कॅल्क्युलेट करूयात जो मेट्रो सिटीजमध्ये चोवीस टक्के आहे अर्बन एरियाजमध्ये बाकी मेट्रो सिटीज सोडून सोळा टक्के आहे आणि बाकी जर तुम्ही रुरल एरियामध्ये तुम्ही आरोग्यसेवा कोण जॉईन केलं असेल तर तुम्हाला आठ टक्के आहे तर पंचवीस हजार पाचशे रुपये तुमचं बेसिक आहे आणि महागाई भत्ता सध्या एप्रिल दोन हजार वीसमध्ये जो करंटली चालू आहे तो एकवीस टक्के आहे तर त्या सर्वांचं कॅल्क्युलेशन करता तुम्हाला तुमच्या टोटल सॅलरीमधून जो भविष्य निर्वाह निधी आहे म्हणजे पी एफ आहे तो कट केला जी इन हँड सॅलरी जी आहे ती अडोतीस हजार पंचवीस रुपये मेट्रो सिटीमध्ये असेल अर्बन एरियामध्ये चौतीस हजार एकशे पंच्याऐंशी रुपये असेल आणि रुरल एरियामध्ये बत्तीस हजार एकशे पंचेचाळीस रुपये असेल आणि प्रत्येक वर्षी तुमचं जे बेसिक आहे ते तीन पर्सेंटनी वाढत जाते आणि महागाई भत्ता जो आहे तो सहा ते सात पर्सेंटनी वाढत जातो तर या सर्वांचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर चार वर्षानंतरची जी सॅलरी असेल ती तुमची एकोणपन्नास हजार दोनशे चौतीस रुपये मेट्रो सिटीजमध्ये अर्बन एरियामध्ये पंचाळीस हजार एकशे अडोतीस रुपये आणि रुरल रुरलमध्ये बेचाळीस हजार आठशे बेचाळीस रुपये असेल तर अशाच टाईपचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका